युवा भीमसेनेच्या वतीने दिवाळीनिमित्त संस्कार संजीवनी फाउंडेशन येथे भेट देऊन फराळ आणि कपड्याचं वाटप करण्यात आलं. दिवाळीचा सण म्हणजे आपल्यातला मोठा सण. आपण आपल्या परिवाराला कपडे खेळणी फराळ खरेदी करून सण उत्सव साजरा करतो, पण त्याच्या पलीकडे जाऊन ही कोणीतरी आपला आहे हे म्हणजे ज्याला कुणी नाही त्या चिमुकल्याने कुणाकडे बघून सण उत्सव साजरा करावा. दिवाळीचा दिवा तर आहे परंतु त्यात घालण्यासाठी तेल नाही. उत्सव करायची भावना आहे परंतु दुसऱ्याकडे बघूनच समाधान मानायचं, या पद्धतीने या चिमुकल्याची दिवाळी साजरी होते. एक सामाजिक बांधिलकी म्हणून युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीने मुळेगाव येथे आपल्या परिवाराचा आधार म्हणून दिवाळीचे कपडे आणि फराळ वाटप करण्यात आलं. यावेळी संस्थापक अध्यक्ष महेश डोलारे यांनी या उपक्रमामागील मुख्य उद्देश विशद केला. आपल्या कुटुंबाची आपण दिवाळी साजरी करतो आपण कुटुंबासोबत, त्याच्या पलीकडे जाऊन पण एक आपलं कुटुंब आहे हे भावंड जे वंचित घटकातील विद्यार्थी जे परमेश्वर काळे ह्यांनी हे सर खरंच एक आता भाऊने म्हणलं की माणसामध्ये देव, आज स्वतःचं न बघता त्या माणसाने आश्रमाच्या माध्यमातनं जे ज्याला कोण नाही त्यांना ते सांभाळ करतात, आश्रम चालवतात. मी प्रथमतः खरं तर त्या सराचा आभार मानतो की तुम्हाला देवाने अशी बुद्धी सुचवली की आपण काय तर म्हणजे केलं पाहिजे, तर मी सराचं खरंच मनापासून आभार मानतो. आणि दिवाळीच्या सणाच्या सर्व ह्या चिमुकल्यासोबत आम्ही सण साजरा करू. यावेळी संस्थापक अध्यक्ष महेश डोलारे, अप्पू लिंग शेट्टी, सुनील काळे, विकास गायकवाड, आकाश क्षीरसागर, सागर गर मार्गम उपस्थित होते.